मंडळी मजेत ना? आज आमच्या घरी कोणच नाहीये, सगळे बाहेर गेलेले आहेत. म्हणजे आई आणि ओवीचे बाबा गेलेले आहेत गावामध्ये आणि प्रतीक आणि कल्याणी मार्केटमध्ये गेलेले आहेत भाजी आणायला. आज मी आणि ओवी असे आम्ही दोघी जणीच आहोत घरामध्ये. सो आता मी दाखवते तुम्हाला आमचं दोघींचं रुटीन काय चालू आहे ते. आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे, ओवी झोपली आहे. मी तुम्हाला सगळ्यात अगोदर नेऊन दाखवते ओवीला. सो चला आता ओवीकडे. ओवी माझं बाळ काय करतंय? बाळाला उठूया. काय बाळ तर इथे आलं, इथपर्यंत पोहोचलंय. बाळ इथपर्यंत कसं काय पोहोचलं? म्हणजे बाळ जागा आहे वाटतं. हा बाळ माझा जागा आहे. ए म्हणजे चोनली ओले ओले म्हणजे बबली ओले ओले ओले. उठा उठा चिवताई शाली कले उजालले डोळे तरी मिटलेले अजूनही पॉ पॉ. अरे अरे कुठे हे बघ कुठे चालली आहे उगती. तुम्हाला दाखवते तिला आता कसं उठवायचंय ते. हे बघा चलो उठ जाओ चलो उठ जाओ मेरा बच्चा उठ जाओ. उठाले 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 गो माझं बाळ. गे पाय दुखत होते तुझे बेटा रात्री. सोनू कसे काय दुखत होते पाय? ऐको तुम चला उठा आता. चला 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 दात घासायचे. चलो फटाफट फटाफट कोणता असं नको ना करू. ब्रश तर करायला पाहिजे नाही तर माझ्या बाबूचे दात खराब होऊन जातील सगळे. पप्पी नाही घेतली. आता कसे घेणार बाबा तर तिथे गेलेत. मग पप्पी कशी घेशील तू? असं करून खाऊ दे. कशा करून खाऊ देऊ? असं करून देऊ. हा बेटा असं ओके सांग कशा त्या खाऊ. ए हा गे मग काय असं नाही. आता माझी उभी आंघोळ करणार आहे. चला उठा 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 चिवताई शाळी कडे उजालले डोळे तडी मिटडे रे अजून. चलो 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 जल्दी चलो. अरे पण 11 वाजले ना. चला उठा उठा. अरे उठा रे. कल्याणी आणि प्रतीक आलेले आहेत घरी. प्रतीक परत गेला त्याच्या ऑफिसला आणि आता कल्याणी आहे. कल्याणी आज आपण तिघी जणी जेवायला, मी ओवी आणि तू. मग आज आपण काय बनवायचं जेवायला? खिचडी भात बनवूया. खिचडी? हा. आणि तुला वाटतं की आज संडे आहे तर ओवी आज खिचडी खाईल? खाणार. माझा असा विचार चालाय की आपण काहीतरी आज वेगळं एक्सपेरिमेंट करू. चालेल. आज आमच्या घरामध्ये जे काही आहे ना त्याच्याने, कारण की आम्ही तिघी आहेत त्याच्यामुळे आम्ही करू शकतो तो एक्सपेरिमेंट. काही मी एक्सपेरिमेंट केला आणि जर आई असल्या जेव्हा मग असं असतं ना की आई जेवतील का नाही पण दुसरं काय बनवू वेळेवरती असं होतं. पण आता तिघी जण आहेत त्याच्यामुळे काय एक्सपेरिमेंट करू शकतो आपण, है ना. सो आता आम्ही एक्सपेरिमेंट करतो. आज जे मी जेवण बनवणार आहे ते मी काही असं विचार मी कधी बघितलेलं नाही आहे. असं आमच्या विचारातून आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो मी आणि कल्याणी आम्ही दोघी जण आहेत. आता किचनमध्ये जातो आणि तुम्हाला माहिती माझा बाळ अभ्यास करते. दाखवू तुम्हाला. सोनू कोणतं अक्षर काढतो? क काढते ओवी. क इथे हसतय ते बघ ना कसं हसतय. लपून ठेवते सगळं कम्प्लीट करेल आणि मला येऊन बोलेल मम्मा मी नाही कम्प्लीट केला अभ्यास. माझ्याकडे नाही होते मम्मा. मम्मा 10 पर्यंत पोच. सगळं पहिला कम्प्लीट करून घेईल आणि मग दाखवेल ना. कर 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 ग माझं बाळ. ते ओवी तू आज खिचडी खाणार आहेस? ते छोटी मुलं खातात खिचडी. अच्छा ठीक नाही ना. ओवी कधी खाशील का? ठीक आहे डन. तळलेला बोंबी. ओके डन कर अभ्यास कर. जो आधी आपण भोसलेला खाल्ला होता तो आता नाही आहे ना बेटा. मार्केट बंद आहे ना. पाहिजे तो बेटा. आणली नाहीये फिश. संध्याकाळी आणूया. हा कर कर अभ्यास कर. काय बनवलंय? अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त छान बघून बनवली. परफेक्ट बनवली ओवी. नाही बघा की बनवलं सांगितलं ते. मी तर 2 बनवले. अरे तू खुश ना? मी आपण बनवलं होतं. आपण बनवलेला. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता काय करणार आहेस तू? आता नेक्स्ट स्टडी मधलं तू काय करणार आहेस? हा बघ ख. तू सांग बर. कृष्णा. अरे वा व्हेरी गुड. मी विचारलेले बाबू. आणि आता फायनली आमचं झालेलं आहे की करदी खिचडीमध्ये काय काय टाकायचं ते इन्ग्रेडियंट आम्ही जमा केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. आमचं एक्सपेरिमेंट आहे बरं का.
तर बघूया हा एक्सपेरिमेंट किती सक्सेसफुल होतो. काय करले आणि पाणी इथे तापतंय एका बाजूला. मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलेले आहे. मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे आणि ते उभे चिरलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा. दोन छोटी बटाटे घेतले आणि त्याचे असे दोन तुकडे केलेले आहेत. आणि मिरच्या घेतल्या, दोन मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत. आलं लसूण कुटून घेतलेलं आहे. हा त्यानंतर मी ते गरम मसाल्यामध्ये घेतलेलं आहे. तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि हे ऍक्च्युली ते आपण चक्रीफूल म्हणतो ना, तर ते मला मिळतच नव्हतं चक्रीफूल. मग त्याचे असे दोन तीन तुकडे होते, त्यामधले हे मी घेतले दोन तुकडे. दालचिनी ही वेलची घेतलेली आहे आणि जिरं. मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे धनेपूड, घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला. गरम मसाला मी अगदी थोडासा घेतला आणि बिर्याणी मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि काश्मीरी मसाला थोडासा घेतलेला आहे. आणि मीठ लागणार आहे, जे मी इथे घेतलेलं नाहीये पण आता लागणारच आहे आपल्याला. तेलही लागणार आहे. लिंबाचा रस, एका लिंबाचा रस घेतलेला आहे आणि ही करदी घेतलेली आहे. बघा मी गरम पाणी करू, करदी त्यामध्ये भिजत ठेवली आहे म्हणजे कशी मस्त अशी उमळून वरती येईल आणि जरा मऊ होईल. आणि ही दोन तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुतली आहे आणि त्यानंतरच घेतलेली आहे. हे तांदूळ आहेत, मी हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे आता जस्ट धुतले. तर चला आता सुरुवात करूया. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा खिचडी हा प्रकार आवडीचा असतो. माझा तर खूपच ऐकलं. आणि तुला आवडते का खिचडी? मला पण खूप आवडते. ऑल टाइम फेवरेट, ऑल टाइम फेवरेट. मुगाच्या डाळीची खिचडी आणि सगळी मिक्स खिचडी, म्हणजे सगळे व्हेजिटेबल मिक्स करून बनवतात ती खिचडी. ओवी लहान होती ते आमच्याकडे भरपूर वेळा खिचडी असायची. आणि असे म्हणजे मुलांना काही पदार्थ नसतील आवडत त्या खिचडी म्हणजे टाकायचे आणि द्यायचे. कामच झालं बघा, म्हणजे व्हेजिटेबल्स पण त्याच्या पोटात जातात आणि खिचडीचं पण काम होते आणि आपली जिभेची चोचली थोडीशी फुलवली जातात. आणि जर खिचडीवरती तूप टाकलं की अजून भारी लागते. खिचडीमध्ये बरेच प्रकार असतात, बरेच प्रकार. मुगाची, तुरीची, मटारची खिचडी असते. तर असे खिचडीचे वेगवेगळे प्रकार असतात. कल्याणीला सांगितलं काय बनवूया का आपण तिघी जणी, त्यात कल्याणी बोलते खिचडीच बनवूया आपण, तिघी जणीच आहोत ना. पण ओवी खिचडी खाणार नाही, मला तर आवडेल. मला तर नुसती साधी मुगाची आणि भाताची खिचडी असते ती पण खूप आवडते, पण ओवीला खिचडी नाही आली. त्यामुळे आम्ही विचार केला की तिच्या आवडीचं काहीतरी आणि जी खिचडी पण होईल तयार असं काहीतरी. आमची पण आवड होऊन जाईल, तिची पण आवड होईल. म्हणून आम्ही आज ठरवलं की करदीची खिचडी बनवायची. आणि मी आधी कधीच करदीची खिचडी नाही खाल्ली आहे, जी मी पहिल्यांदा बनवणार आहे स्वतः आणि स्वतःच खाणार. हा आपण तिघी जणी खाणार आहोत. तुझं काय म्हणणं आहे खिचडीच्या बाबतीत? मला कशी झाली तरी मला आवडत असं खाणार, मला आवडत. तर आपण मग सुरुवात करूया, तर दाखवूया कशी बनवायची आहे. तर चला सुरुवात करूया खिचडी बनवायला. आता इथे ये ती बोलवते. चला हे बघा, हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे आणि कुकर ठेवलेला आहे गॅसवर. आता यामध्ये मी टाकते तेल. खरं तर तूप टाकतात किंवा बटर टाकतात, पण मी तेल टाकते. अरे वा, हा बघा ओवीने माझा ख काढलेला आहे. ओके, सुंदर काढलाय. हा बेटा, आता एक ऍक्टिव्हिटी कम्प्लीट कर आणि मला पेन्सिल आणून दे, मी याच्यावरती ग काढून ठेवते. आता सगळ्यात आधी तर मी यामध्ये आपले जे खडे मसाले आहेत ते टाकते. आता यामध्ये मी टाकते कांदा. कांदा चांगला शिजवून घेऊया. मस्त कांदा चांगला शिजलेला आहे, लालसर रंग आलेला आहे. आता यामध्ये मी टाकते मिरची आणि आलं लसणाची पेस्ट. जेव्हा तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरता तेव्हा व्यवस्थित चांगली परतून घ्यायची ती, म्हणजे त्याचा तो वास असतो तो निघून जातो. आता यामध्ये मी टाकते टॉमॅटो आणि कोथिंबीर. टॉमॅटो पण चांगला शिजवायचा आहे थोडासा, म्हणजे जास्त नाही. म्हणजे आपण म्हणतो ना एक 5 मिनिटं परतून घेतला तरी बस होतो. आता यामध्ये मी हे सगळे मसाले टाकते आणि व्यवस्थित 1-2 मिनिटं परतून घेते. आता मी मीठ टाकते चवीप्रमाणे. मसाल्याचा सुगंध तर एकदम भारी सुटला आहे. आता यामध्ये मी ही बघा ही धुतलेली करदी होती ती टाकते. पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी टाकते बटाटा. सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण आता टाकूया तांदूळ. आहा, सुगंध तर भारी सुटला आहे ना कल्याणी. बिर्याणी सारखं फुल ऑन बिर्याणी, सिरियसली यार. आता यामध्ये मी पाणी टाकते. हे गरम पाणी आहे. पाणी टाकलेलं आहे, दुप्पट पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जेवढे तांदूळ होते त्याच्या दुपटीने पाणी घेतलेलं आहे. तर यामध्ये मी मिक्स करते लिंबाचा रस. असं थोडं मीठ कमी वाटते मग मी पुन्हा टाकते. आणि आता कुकरची बंद करून ठेवते आणि एक शिट्टी घेते. असं गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि एकच शिट्टी घेणार आहे. बरं का, कुकर थंड झाला आहे. आता मी उघडते. सही ना, सुगंध असा भारी सुटला ना खिचडीचा या. अप्रतिम. आहा, आता यामध्ये मी ऍड करते कोथिंबीर. बारीक कटिंग करून ठेवली आहे कोथिंबीर. असा पहिलं मी ओवीला वाढते ताट. ओवीसाठी ताट वाढलेले आहे. आता सगळ्या तर ओवीसाठी घेऊन जाते. आणि पापड आहे 2-3 प्रकारचे ओवीसाठी, तिला आवडतात पापड.
अन्न हे ब्रह्म दमनो हे ज्ञान जय अन्न कर्ण जे जे रघुवीर समर्थ जे सरकुदु किती अंगठे किती अंगठे बेटा 5 अंगठे अरे वा लाओ जेव जेव तू आता आरामच जेव हा बेटा आम्ही पण घेतो जेवायला हा सच कल्याण चल ओवीने तर पास केली आपली करदी खिचडी आता आपण पास करूया करदी खिचडी तयार आहे चला जेवायला कल्याण लेख मी होतो घास भरवते हा कसली वाफ आहे बघा सर पण ती घास किती छोटासा तिचा आता तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन कडे बघून मला असं झालं एकदम चविष्ट झाली तर आता जेवायला बसूया चला काहीतरी भूक लागली आता आमची प्लेट तयार आहे हे माझ्यासाठी मी वाढून घेतलेले आहे आमच्या वहिनींसाठी वाढलेले आहे कल्याणीसाठी वाढलेले आहे चला आता जेवायला जाऊया वहिनी पहिले वहिनींना नेऊन देते त्यांची कामं आहेत तर कधीपासून म्हणतात नाही मी करून घेते मग करते ना आधी जेवून घ्या गरम गरम मस्त पैकी आज आम्ही काय बनवलं माहितीये का करदी खिचडी बनवली आहे करदी खिचडी खाल्ली आहे नाही ना आज खाते चला आपण हॉलमध्ये बसूया का हॉलमध्येच चला मी पण येते फॉलो मी आता आम्ही तिघी पण जेवायला बसलोत वहिनी कल्याणी आणि मी वहिनी वहिनी तुम्ही चव करा हा ओवी पण वरती बसले जेवायला तिच्या डायनिंग टेबल वर तशी आहे वहिनी मस्त बनवलंय छान बनवली आहे तर पहिल्यांदा खाते अच्छा पहिल्यांदा खाताय ना तुम्ही पण आणि हा आमचा एक्सपेरिमेंट होता म्हणजे आमचा एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेसफुल झालेला आहे वहिनींना पण करदीची खिचडी आवडली आहे कल्याणी तुला पण आवडली आहे मला पण आवडली ओबीला पण आवडली आम्ही या चौघी जणी घरामध्ये आता जेवून घेतो फटाफट आणि तुम्ही पण करा नक्की करदीची खिचडी घरामध्ये दुसरं काही नसेल आणि समजा आपल्याकडे सुकटच असेल म्हणजे करदी असेल सुकी मच्छी असेल किंवा सुके बोंबील असेल तर त्याचा आपण असा एक्सपेरिमेंट करू शकतो खूप छान लागतो म्हणजे मी एक्सपेरिमेंट केलाय तुम्ही खिचडी बनवा करदीची चला आता आम्ही गप्पा मारत मारत जेवून घेतो ढेकर आली चक्क मी एवढा भात नाही खात पण आज खाल्ला आणि माझं ताट दाखवते मी तुम्हाला हे बघा चक चकाचक एकदम कल्याणीचं पण ताट चकाचक झालंय हा कल्याणी मी भात घेणार आहे भात आणू चला आता हिला भात आणून देते वहिनीला पण द्यायचं ओवीला पण द्यायचं आहे आज जी आम्ही बनवलेली आहे ती आहे सुक्या करदीची खिचडी मग मंडळी हे बघा कल्याणी अजून जेवते आता उठले कमेंट करून मला नक्की कळवा की कशी वाटली तुम्हाला आमची एक्सपेरिमेंट केलेली सुक्या करदीची खिचडी आणि तुम्ही पण बनवून बघा नक्की खूप आवडेल तुम्हाला आज आहे फादर्स डे आणि आज फादर्स डेच्या निमित्ताने ओवी तिच्या बाबांसाठी एक गाणं बोलणार आहे आणि नाचून पण दाखवणार आहे बरं का आता तुमच्या समोर येत आहे ओवी पाटील बाबा हॅपी फादर डे चंदाने पूछा तारू से तारू ने पूछा हजारों से सबसे प्यारा कौन है पापा मेरे पापा पापा मेरे पापा वाह 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 मस्त मस्त एक सेकंड हा ऋषिकेश जोशी आहे याचा क्लाउड किचन आहे द लोडेड फॅक्टरी करून हा R&D करतो आणि मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतो आमच्याकडे सर्व पॅटी 1.5 डेज पर्यंतच राहतो त्याच्या पुढे आम्ही त्याला सेल करत नाही त्यात तो चांगलं असो की खराब असो बाकी आमच्याकडे रोज डेली स्लॉटर केलेलं म्हणजे हलाल केलेलं चिकन आम्ही वापरतो आणि ते A1 क्वालिटीचं चिकन असतो म्हणजे त्याच्यामध्ये काही मिक्स केलेलं काही म्हणजे बाय प्रॉडक्ट हायजीन हा आणि त्याच्यानंतर आम्ही सोयाचं आणि त्याचं सबस्टिट्यूट नाही युज करत आम्ही फुल होल मीट देतो ऍक्च्युअली आमचा ते रेशो ठरवलेला आहे की काय आहे त्याच्या हिशोबाने आम्ही म्हणजे एक मील पूर्ण खाला तर माणूस म्हणजे डिनर नाही केलं तरी पण चालेल अच्छा असं आहे का मग आज आता आम्हाला मला डिनरची गरज लागणार नाही असं वाटतं तुमच्या बोलण्यावरून सो थँक्यू सो मच आम्हाला कळवा नक्की नक्की मी तुम्हाला फीडबॅक देईन कळेलच तुम्हाला फीडबॅक लगेच
नमस्कार मंडळी, कसं काय? मजेत ना? आजचा आमचा डिनर आहे द लोडेड फॅक्टरी पार्लर. हे प्रसिद्ध आहे त्यांच्या बर्गर साठी, शेक साठी, पास्ता साठी. सो आज त्यांनी पाठवलेले आहे. आज आम्ही चव करणार आहे आणि तुम्हालाही सांगेन की कसे आहेत ते चव. काय कल्याणी प्रतीक, असं कुणी माणसासारखं असं वाट बघत बसल्या कधी एकदा बर्गर ओपन होत आहे आणि कधी मी ते पोटात घालतो असं झालंय त्याला. बर्गरच्या वासाने त्याची भूक दुप्पट झालेली आहे. दुप्पट काय प्रतीक? Yes. आणि त्यांच्याकडे म्हणजे व्हरायटीज ऑफ बर्गर आहेत आणि खूप चांगले असं स्वच्छता, खूप हायजीन पण खूप व्यवस्थित असतं त्यांच्याकडे. जे बर्गर बनवतात ते फ्रेश असतात, हायजीन ते सांभाळतात. आणि मी ऐकून होती, मी म्हटलं की नाही आता आपण ही चव केलीच पाहिजे. सो तुम्हाला मी दाखवते त्यांनी काय काय पाठवलेत बर्गर मध्ये. बर्गर जे पाठवले त्यांची नावं मी तुम्हाला सांगते. पेरी पेरी चिकन बर्गर, ज्युसी चिकन बर्गर, चित्ती मोसा शेफ स्पेशल चिकन बर्गर, बार्बेक्यू चिकन बर्गर, मुर्ग तंदुरी बर्गर, पण हे आहे नो चीज बर का, हे आहे ओवीच्या बाबांसाठी. आणि मुर्ग तंदुरी बर्गर हे विथ चीज वाला आहे. शेक पाठवलेले आहेत. हे पाठवले आहेत क्रिम्पल्स, पास्ता, नगेट्स आणि पेरी पेरी. आणि यामध्ये पण क्रिम्पल्स आहेत पण ते पास्तावरती टाकून खायचे. आणि तिखट खाल्याने तर थोडस गोड पण हवंच, म्हणून पाठवलेले आहे ब्राउनी बाईट्स. थँक्यू द लोडेड फॅक्टरी पालघर. तुझ्यासाठी मेसेज पण पाठवले त्यांनी. Dear Ranjita, we are featuring you this month on our Wall of Fame. We are glad to be serving you. We hope you will love the loaded experience. However, if any suggestions, we are open for honest reviews. Thank you, Ranjita. आणि पुढचं आहे तुझ्यासाठी. डिअर रंजिता, होपिंग दॅट यू हॅव लव द ऑर्डर अँड वुड ऑर्डर फ्रॉम अस अगेन व्हेरी सून. दॅट डिपेंड ऑन युअर रिव्ह्यू. सो फर्स्ट टेस्ट इट. आणि हे ऍज युजुअल माझ्या मैत्रिणीने म्हणजेच रश्मीने पाठवलेलं आहे. लॉलीपॉप ओवीला आवडतात ना म्हणून मध्ये, अरे ओवी क्वाचा लागता ना, आता मी भेज देऊ ना, लगेच पाठवले. तर आता सगळ्यांनी सुरुवात करूया पटापट. पटापट किती आवडीने खाते. कसं आहे उभी कल्याणी, कसं वाटला? मस्त. पेट भर द्या. हा मजा आया. मॅडम अजून ढेकर येत आहेत. संपला का? अरे नाही हरली तू. पण कल्याणी संपला, तू हरली. संपत नाही आहे पण मी संपवणार, हळूहळू संपेल. ओवी संपला, ओवीचा पण संपला. आई संपला. प्रतीक पोट भरलं, मन नाही भरलं. मग तुझ्यासाठी एक गिफ्ट माझ्याकडून. और ये बच गया हड्डी. तो ब्राउनी खाते खरं तर पोटात जागाच नाही. गोड तर हवंच आणि हिची बडबड काय थांबत नाही पोलीची. माझी आज फादर्स डे आहे ना, बघा आमच्याकडे फादर्स डे साठी पार्टी चालू आहे. आज अशी झोप येणार आहे ना. हा ठेवलं होतं सरप्राईज. हा 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 ठीक आहे ठीक आहे. आता ओवीच्या बाबासाठी सरप्राईज आहे का? आता ओवी थोडाच वेळ देणार आहे बाहेर, बघू नका तुम्ही सरप्राईज आहे. थांबा थांबा थांबा, ओवीची वाट बघा. सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा. पापा का टी शर्ट. ए माझे जवळ माझ बाबू. तुला सगळ्यात जास्त कोण आवडते? बाबा.
खाताना बाबा पिताना बाबा झोपताना बाबा उठताना बाबा आंघोळ करताना बाबा फिरताना बाबा कुठे पण जाताना सगळीकडे बाबा 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 खूप बिया झालाय बाबा पण हे तुझं टी-शर्ट आहे छान वाटतं तुला हे बघा उद्या जाणार ते सगळ्यांना किती जांभळे येत आहेत कारण की काय एवढं खाल्लंय तर आणि प्रतीकला बघा लगेच झोपला झोपला करून घोरायला लागला म्हणजे आम्ही सगळ्यांनी ऍक्च्युली एक एकच बर्गर खाल्ले प्रतीकने दोन बर्गर खाल्ले सगळ्यांनी एक एक बर्गर खाल्ले दोन मिनिट एकच खाल्ले मम्मीचा पण अर्धा खाल्लास अर्धा नाही अख्खा अख्खा खाल्ला का मम्मीचा मम्मीचा पण अख्खा खाल्ला आणि आम्ही तर एक एक खाल्ले तरी म्हणजे असं वाटतं की खूप जास्त खाल्ला है ना हेवी खाल्ला इथपर्यंत आला सिरियसली म्हणजे खाल्ल्यानंतर मला तर ढेकरच चालतच ना काय खाणार पुढे काय खाणार पुढे तुम्हीच म्हणा बोला ना आता आणि आता सगळ्यांना अक्षरशः झोप आलेली आहे माहिती एवढा हेवी होता तो बर्गर खरं तर खूप छान होता डिलिशियस आणि इतका चविष्ट बनवला होता त्याचे जे फ्लेवर होते ते परफेक्ट होते है ना प्रत्येक आम्ही फ्लेवर वाईज मागवला होता वेगवेगळा आणि सगळे फ्लेवर सगळ्यांना आवडले सगळे फ्लेवर नाही त्यातले चार पाच फ्लेवर आपण मागवलेले पण ते सगळे छान होते सगळे चविष्ट होते फ्लेवर जर तुम्हाला मागवायचं असेल ना बर्गर तुम्ही समजा पालघरमध्ये राहत असेल पालघर केव्हाला राहत असेल आणि जर तुम्हाला किंवा बोईसरलाही राहत असेल आणि जर तुम्हाला घेऊन जायचं असेल पालघरवरून तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता द लोडेड फॅक्टरी पालघर पालघरला आहे हे आणि अतिशय चविष्ट यांचा बर्गर असतो होम डिलिव्हरी देखील देतात सो तुम्ही मागवू शकतात यांच्यापैकी आम्हाला बर्गर सगळ्यात जास्त आवडला त्यांनी बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या पास्ता होता नगेट्स होते ब्राउनी होती शेक होता म्हणजे बर्गर तर होतेच बर्गरच्या बरोबर होते ट्रिंकल्स पास्ता नगेट्स फ्रेंच फ्राईज म्हणजे ते फ्रेंच फ्राईज सारखेच ट्रिंकल्स होते आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर तुम्ही तर समजू शकता की पोटामध्ये काही जागाच उरणार नाही आहे आणि मला ह्यापैकी सगळ्यात जास्त म्हणजे बर्गर आवडला सगळ्यात जास्त खूपच चविष्ट होता ओवीने पण खूप आवडीने खाल्ला थँक्यू सो मच द लोडेड फॅक्टरी पालघर खूप खूप छान होता आणि तुमची अशीच प्रगती हो आणि कस्टमरला सर्व्हिस अशीच देत राहा द लोडेड फॅक्टरी पालघर जर तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मागवू शकता तुम्हाला जे काही आवडेल ते पण स्पेशली बर्गर खूप टेस्टी होते तर तुम्ही बर्गर ट्राय करू शकता माझ्याकडून है ना नक्की नक्की नाही आणि हे बघा आमची कल्याणी आलेली आहे माहेरहून फायनली आता तुम्हाला आज दिसेल ती व्हिडिओमध्ये उद्यापासून पुन्हा गायब होईल कारण की उद्या ती जाणार आहे गावी आई पण जाणार आहे प्रतीक पण जाणार आहे मग काय हे तिघा जण गेल्यानंतर मी कुठं राहतो हे तिघा गेल्यावर आम्ही कुठं राहतोय आम्ही पण आलोच मग मागे मागे जा तुमच्या ओके बाई चले आएंगे असं करत मग आम्ही मस्त आहे की गावाला जाऊ आमच्या आणि आमचे गावातले व्लॉग चालू करू मला मस्त मजा येते ना गावचे व्लॉग पाहायला मग बघा आता आज गावाला जाऊन मी पेस्ट कंट्रोल केला तो आता रात्रभर त्याला ठेवून दिलाय आणि उद्या सकाळी कामावली घेऊन सगळं साफ स्वच्छ करणार दोन दिवस नंतर मग पोरीला नेणार पोरीला म्हणजे माझ्या ओवीला असं काय तीन महिने घर बंद होतं आणि कसं बंद असल्यानंतर झुरळ पाली आणि गावाला तर हे सगळं खूप जास्त असतं त्यामुळे आज गेली होती ना दोघ जण आई आणि बाबा तर रोहन तर मग दोघ जण गेले होते गावाला त्यांना सांगितलं की पेस्ट कंट्रोल करून घ्या ठेवून द्या तसंच आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन मग साफ करायला बरं पडतं मग आता साफ वगैरे झालं की मग दोन दिवसानंतर आम्ही जाऊ सगळेजण तिकडे मग मजा आहे ना कल्याणी मग मज्जा येणार आहे गावाला गेल्यानंतर आम्ही तर भरपूर प्लान केलेत भारी भारी आणि तुम्हाला कन्फर्म आवडतील ते सगळेच है ना मजा येणार कल्याणीला आताच जाम मजा वाटायला लागले असे गुदगुले होतात पोटात गावाला जायचं म्हटल्यावर मग कल्याणी काय काय बनवायचं आपण गावी गेल्यावर परत आई या तुमचा आवाज नुसता येतो या या आईला बोलायची खूप इच्छा आहे तुमच्या सगळ्या आई आय आई बॅकग्राऊंड आवाजाने बोलतात म्हणून मी त्यांना घेत होती पण आई येत प्रतीक इथे मोबाईल आता मध्ये लबाड आहे लबाड एक नंबरचा मग तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा असं आम्ही आज फादर्स डे सेलिब्रेट केला आणि ओवीने तिच्या बाबांसाठी दिलेलं गिफ्ट कसं वाटलं ओवीने बाबांना घेतली ओवीला खूप झोप आली होती म्हणून तिला झोपले हो झोप मग काय करले आणि झोपायचं आता उद्या निघायचं ना गावाला जायचंय गावाला जायचंय मग तुम्हाला आमचा व्हिडिओ आज आवडलेलाच आहे पटकन कमेंट करा छान 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 मला तुमच्या सगळ्या कमेंट वाचायला खूप जास्त आवडतं अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय